नमस्कार, मी हिरकणीवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आजची आपली हिरकणी आहे प्रिसलिया मदान. प्रिसलिया वयाने खूप तरुण आहे, पण तिच्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं छोट. प्रिसलियाने असं काय केलं की जी आज अनेकांसाठी एक इन्स्पिरेशन करत आहे? तर प्रिसलिया ही एक सायकलिस्ट आहे आणि तिच्या तिने सोलो सायकलिंग केलेलं आहे. तर आपण तिच्याशी गप्पा मारूया आणि ह्या गप्पा खूप एक्साइटिंग आहे. तिचे अनुभव खूप छान असणार आहे आणि अनेकांना याच्यातून इन्स्पिरेशन मिळेल असं मला वाटतं. तर आपण प्रिसलियाशी बोलूया. हाय प्रिसलिया, सगळ्यात पहिले मला सांग की जसं तुझं नाव खूप युनिक आहे, तुझ्या नावाचा अर्थ? ऍक्च्युली हे नाव बायबल मधलं आहे. मदर टेरेसांची नन होती, तिचं नाव प्रिसिला होतं. ते थोडं मॉडिफाई करून प्रिसिलिया असं केलं. आणि नावाचा अर्थ असा आहे की सेव्ह द लाईफ. आपण लोकांचा किंवा कुठलाही जीव हा आपण वाचवला गेला पाहिजे, हा अर्थ आहे नावाचा. अरे बापरे, खूपच सुंदर अर्थ आहे याचा. आणि मला सांग की तू सायकलिंग करतेस, म्हणजे तुझ्या सगळ्याची सुरुवात नेमकी कुठून आणि कशी झाली? सगळ्यात पहिल्या तर तुझा एक मोठा सोलो सायकलिंग झालेला आहे, हा हे तुझं सुरुवात झालेली या सगळ्या गोष्टीला? येस, मुळात सुरुवात सांगायची तर माझे बाबा ट्रेकर आणि सायकलिस्ट आहेत. गेले 40-41 वर्ष ते डोंगर दऱ्यांमध्ये फिरतात. माझ्यासारख्या बऱ्याच तरुण मंडळींना किंवा ज्यांना डोंगरात फिरायला आवडतं किंवा माणसाला याची गोडी लागावी, आवड निर्माण व्हावी किंवा निसर्ग माणसांनी जाणून घ्यावा यासाठी ते खूप प्रयत्न करतात सर. आणि त्यामुळे त्यांनी गेली 35-40 वर्ष आमच्यासारख्या खूप लोकांना तयार केलं. आणि मी मुळात मोठी लहानपणापासून मी त्यांना बघते ट्रेकिंग सायकलिंग करताना. त्यांचे सायकलिंगचे अनुभव भन्नाटच होते आणि त्यांच्यामुळे आमच्याकडे बरेच सायकलिस्ट, परदेशी सायकलिस्ट पाहून आमच्याकडे राहायला यायचे. 2-3 दिवस त्यांचं राहणं, त्यांचं एक्सपिरियन्स शेअर करणं ते खूप इन्स्पायर करत होतं. त्यामुळे मग हा सायकलिंगचा प्रवास सुरू झाला. अच्छा, म्हणजे एखाद्या घरामध्ये जसं संगीत बसलेलं असतं आणि मोठमोठे संगीतकार येऊन गात असतात, तसं तुझ्या घरामध्ये एक सायकलिंग ट्रेकिंग असं आणि जगभरातून कोण कोण येऊन तुझ्या घरी राहत होते, हेच वेगळं, अतिशय वेगळं वातावरण आहे हे म्हणायला. नक्कीच नक्कीच, खूपच वेगळं आहे. तर म्हणजे तुझ्या वडील अजून काही करतात, म्हणजे बाय प्रोफेशन ते काय करतात? बाय प्रोफेशनल ते इंडस्ट्रीज मध्ये होते, रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये जॉबला पाताळगंगाना. आणि त्यांच्या जॉब मधनं ते वेळ काढून त्यांनी ट्रेकिंग आणि सायकलिंग हे छंद जोपासले आहेत. मुलांचे समर कॅम्प्स वगैरे असतात तसे ते घेतात का? हो हो हो. आमची संस्था एक पनवेल मध्ये निसर्ग मित्र म्हणून, आणि संस्था गेली साधारणतः 35 वर्ष ट्रेकिंग, नेचर कॅम्प, संवर्धनाची कामं, निसर्ग संवर्धनाची कामं, असं पदभ्रमण, क्लाइम्बिंग, आता काही वर्षात सायकलिंग, असे बरेचसे इव्हेंट्स घेत असते. ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी असतात. आणि आता गेले साधारणतः 28-29 वर्ष आम्ही मुलांसाठी कॅम्प घेतो. मग ते समर कॅम्प असतात, मग दिवाळीच्या वेकेशन्स मध्ये कॅम्प असतात. सो हेच असतं सध्या चालू आहे. पण मला सांग की पहिला प्रवास तुझा कधी झाला, म्हणजे मोठा सायकलिंगचा प्रवास जो तू केला सोलो? मोठा येस, कधी सोलो प्रवास हा मी सायकलिंगचा पनवेल ते कन्याकुमारी केला. तो 2014 केला, डिसेंबर मध्ये. अच्छा, त्याच्याही अगोदर मी सायकलिंग केलेलं ते मनाली खारदुंगला केलेला 2011 साली. तो 600 किलोमीटरचा प्रवास होता. मग तेव्हा ग्रुप होता खारदुंगला लेह. हा, तेव्हा वायचीआय ही संस्था आहे भारतात आणि भारताबाहेरही. ती ट्रेक्स आणि इव्हेंट्स असे ऑर्गनाईज करते. तर त्यांचा मुलींसाठी मनाली ते खारदुंगला हा सायकल एक्सपिडिशन होती आणि त्याच्यात मी पार्टिसिपेट केलेलं. तर आम्ही देशातल्या जवळजवळ 100 मुली त्या एक्सपिडिशनसाठी तिथं होत्या. तर तो माझा 600 किलोमीटरचा पहिला बाहेरचा प्रवास. पण लेह तसंही खूप उंच पातळीवर आहे, तिथे ऑक्सिजन लेवलला खूप होतात वगैरे. महाप्रवास नेमका कोणत्या पिरियड मध्ये केला होता आणि
असा काही एक्सपिरियन्स आला का त्रास वगैरे कसं काय झालं? मुळात माझा तो येस माझा तो हाय अल्टिट्यूडला जायचा जायला पहिलीच वेळ होती माझी. पण नक्कीच त्याची प्रॅक्टिस ही इथे महाराष्ट्रात केली गेलेली म्हणजे पनवेलच्या आजूबाजूला जे घाट रस्ते आहेत मग आमच्यातले काही जण 2-3 वर्षापूर्वी तो रस्ता सायकलवर करून आलेले तर त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केलेला आमच्या बरोबर. सो मी पनवेलच्या आसपास असलेले जे घाट रस्ते आहेत घाट माथे आहेत तिथे सायकलिंग केलेलं 2-3 वेळा चढण चढवायची प्रॅक्टिस ठेवलेली. आणि नक्कीच काही टिप्स असतात की पाणी वेळच्या वेळी खाणं पाणी पिणं हायड्रेट राहणं ह्या सगळ्या गोष्टी तिथे तात्पर्याने पाळल्या गेल्या. तर हा त्रास झाला 1-2 दिवस पण ती अगदीच माझी पहिली वेळ होती पण तो प्रवास पूर्ण झाला आमचा. अच्छा त्यावेळेला तू साधारण किती वयाची होतीस? मी 17 वर्षाचे होते. म्हणजे 17व्या वर्षी तुझा पहिला असा मोठा जवळजवळ 600 किलोमीटरचा सायकलिंगचा प्रवास झाला. हो आणि त्याच्यानंतर तू पनवेल टू कन्याकुमारी 2011 नंतर कॉलेजसाठी बराच वेळ गेला. मुळात तेव्हा मी 2011 साली मी 12वी जस्ट पासआउट झालेले आणि मग ते 3 वर्ष माझं बॅचलर्स मध्ये गेले त्यामुळे खूप काही मोठं सायकलिंग करता आलं नाही सुट्ट्या मिळायच्या नाहीत. मग माझं बॅचलर्स संपल्यावर आम्ही 2013 साली ओडिसा राईड प्लॅन केली. आम्ही पनवेलचे 6 जण त्यात होतो त्यात माझे बाबा होते आणि 4 आमचे मित्र आणि मी 6 जणांमध्ये मी एकटी मुलगी होते. तो आम्ही तो पनवेल ते ओडिसा कोणार्क टेम्पल असा प्रवास केला तो 2200 किलोमीटरचा होता. आणि त्याच्यानंतर एक्झॅक्टली 1 वर्षानंतर मी पनवेल ते कन्याकुमारी हा 1800 किलोमीटरचा प्रवास केला एकटीने. बापरे. पण म्हणजे हा जो पनवेल टू ओरिसा केला तो एक ऍडव्हेंचर म्हणून तुमच्या ग्रुपनी म्हणून असा केला तो? ऍडव्हेंचर असं नाही आमच्यातले आम्ही जे 6 जण होतो त्यातले फक्त माझे बाबा आणि अजून 2 जण जे अगदीच 20s मध्ये आहेत आता माझ्या बरोबरचेच आहेत त्यांनी जरा मोठा प्रवास त्याच्या अगोदर केलेला. त्यातला प्रसाद कर्वे म्हणून होता तो अगदी आत्ता सुद्धा तो नॉन गेअर सायकलनी अगदी घाट रस्ते न पाय टेकवता चढवतो एवढा त्याचा छान स्टॅमिना आहे. आणि तो माझ्या बाबांबरोबर काही मोठ्या एक्सपिडिशन साठी पण होता जसं पनवेल ते वाघा बॉर्डर पाकिस्तान ही राईड केली त्यांनी पनवेल ते कन्याकुमारी त्यांनी केलेलं आणि अजून बरेचसा. आणि त्यातला अजून एक सुमित पारिंगे म्हणून होता त्यांनी पनवेल ते सियाचिन त्याच वर्षी नुकतंच केलेलं सायकलिंग आणि तो आमच्या बरोबर होता. तसे 3 जण अनुभवी होते आणि 3 जण आम्ही अगदीच रॉ होतो. आम्हाला थोडंफार सायकलिंगचं माहित होतं किंवा आमचे मोठे प्रवास नव्हते झाले तर मुळात सायकलिंग का करायचं हा प्रश्न सगळेच विचारतात एवढे दिवस आणि मुळात एवढे किलोमीटर्स कापायला अगदी 5-6 दिवस नाही लागत महिने महिने सायकलिंग करावं लागतं. नक्कीच प्रश्न असतो आपण काय एवढा प्रवास करायला हवे तर मुळात रस्त्यात होणारे बदल काय आहेत निसर्गात होणारे बदल काय आहेत हे म्हणजे अगदी छोटा चढ आला तरी तो आपल्याला गाडीने जाणवत नाही तो आपल्याला सायकलवर असल्यावर जाणवतो किंवा पायी असल्यावर जाणवतो. पायी फिरणं तेवढं शक्य नाही किंवा त्याला खूप वेळ लागतो. तर मधलं साधन हे सायकल आहे आणि लोकांपर्यंत पोहोचता येतं त्यांच्याशी बोलता येतं आणि मुळात फ्युएल कमी वापरलं जातं आणि निसर्ग बघता येतो ह्यासाठी आम्ही तो प्रवास केला होता. जेव्हा ओडिसाचा प्रवास ते 27 दिवस आम्ही होतो म्हणजे आम्ही 24 दिवस होते सायकलर होतो. अच्छा नाही नाही वन वे शक्यतो प्रवास हे वन वे होता सर. हो कारण काही लोकांना तेवढी सुट्टी मिळत नाही येताना प्रत्येक जण आपल्या प्रमाणे ट्रेननी किंवा जमलं तर फ्लाईटनी असं कोणतरी परत येत. अच्छा अच्छा हे सगळं तुम्ही करत असताना म्हणजे आता ही सायकलिंगची प्रॅक्टिस वगैरे करता तर दरवेळेला तुम्ही म्हणजे त्या गिअरच्या सायकल्स युज करून करता म्हणजे प्रॅक्टिसिंग कशी रोजचा रोज किती प्रॅक्टिस करायला? मुळात प्रवासाला जायच्या अगोदर प्रॅक्टिस महत्वाची असते कारण लॉंग डिस्टन्स सायकलिंग हे रोजच्या आयुष्यातलं नाहीये. जसं आपण रोज चालतो तसं सायकलिंग करायचं झालं तरी आपण भाजी मार्केटमध्ये किंवा आसपास 10-15 किलोमीटर एवढं सायकलिंग करतो रोजच्या आयुष्यात.
पण जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा आपल्या बरोबर स्वतःच सामान असतं. मग त्या सामानाचं वजन एवढं होतं की आपल्या सायकलवर साधारण 15 ते 20 किलो सामान असतं. मग एवढं सामान सायकलवर घेऊन सायकलिंग करणं हे थोडं कठीण असतं. त्यामुळे प्रवासाच्या अगोदर 3-4 मोठ्या राईड, साधारणतः 2-2, 3-3 दिवसाच्या राईड करून येणं, जेणेकरून त्या सामानाची आपल्याला सवय होईल मागे. तर अशा काही राईड केल्या जातात छोट्या 300-400 किलोमीटरच्या. अदरवाइज बाकी सगळी तयारी असते, रूटची तयारी असते. तर अशी ही फिजिकल प्रॅक्टिस ही होत असते. म्हणजे रोजचा फिजिकल फिटनेस आणि तुमचं एक करायला एक ऍक्च्युली एक मनाची पण खूप तयारी असायला लागते. हो हो प्रचंड. त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे असं काय करता, म्हणजे योगा करता किंवा असं काय मेडिटेशन करता का काय करता? मुळात माझ्या केस मध्ये असं फार काही नाहीये योगा आणि मेडिटेशन. पण ओव्हरऑल सायकलिंग म्हणजे मी जेव्हा सायकलवर नसते तेव्हा मी डोंगरात असते. सो माझे ऑलमोस्ट सॅटर्डे संडे मी डोंगरात असते. सो मला खूप काही फिजिकल स्टॅमिना साठी करावं लागत नाही, कारण ते बॅलेन्स लाईफ झालंय आमचं. एकदा डोंगरात, एकदा सायकलवर, किंवा मग किंवा स्वतःला त्या बाउंड्रीज टाकून घेतल्या की दिवसातली जी जवळची कामं असतील तर ती चालत करायची, थोडं लांबचं असेल 10 किलोमीटर मध्ये तर सायकलवर करायचं. त्यामुळे ते रुटीन आहे. सो तेवढा स्टॅमिना आणि तेवढी तयारी असते. आणि हे आता हे जे तुम्ही तू सोलो केलं ट्रीप, ती तो काय होता, कुठून कुठे? पनवेल ते कन्याकुमारी असा प्रवास होता. पनवेल ते कन्याकुमारी. आणि म्हणजे तो सोलो करण्यामागचं तुझं काय रिझन, सोलो का केलं? तर मी जसं म्हंटल, आमच्याकडे बरेचसे फॉरेनर्स राहायला आले आहेत, येतात. आता सध्या लॉकडाऊन मध्ये गेले 2 वर्ष, कोणी आलं नाहीये. पण अगदी 5-6 महिन्यात एखादं जोडपं किंवा एखादी व्यक्ती आमच्याकडे आलेली असते राहायला. तर ही जी लोक आहेत ही जगप्रवास करत असतात फॉरेनर्स. भारतीय मुळात फार कमी आहेत ह्या गणनेत, पण ही लोक प्रचंड फिरतात. वर्षोनवर्ष 4-4, 5-5 वर्ष हे लोक सायकलवर असतात, जगप्रवास करतात. आणि ह्यांचे जे अनुभव ऐकाल ना, ह्यांना तोडकं मोडकं इंग्लिश येत असतं. आणि हे जगातल्या कुठल्या तरी कोपऱ्यातले असतात, ज्यांच्या देशाचं नाव आपण हार्डली कधीतरी ऐकलेलं असतं किंवा आपण तेवढे फेमिलियर नसतो त्यांच्या राहणीमानाशी किंवा त्यांच्या देशाशी. सो हे लोक येतात, हे एकटे प्रवास करतात आणि त्यांचे जे अनुभव असतात ते अगदी म्हणजे आपण विश्वास ठेवू नाही शकत असे त्यांचे अनुभव असतात. तो अशीच एक मुलगी आमच्याकडे आलेली, रुबीना नावाची. ती फ्रान्समध्ये राहायला होती आणि सध्या ती काही वर्ष इंग्लंडमध्ये होती. पण नक्कीच त्यांचं इंग्लिश, आपलं इंग्लिश हे अगदी सेम नसतात. त्यांचं तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये किंवा भारतात येऊन ते कसं सर्व्हाइव्ह करतात, कशी राहतात ते. तर ती वयाच्या 28व्या वर्षी तिने घर सोडलेलं, सॉरी 27व्या वर्षी तिने घर सोडलेलं. ती वर्षभर प्रवास करून माझ्या घरी पोहोचली, म्हणजे भारतात पोहोचलेली. भारतात ती 2-3 महिने सायकलिंग करून परत खाली श्रीलंका आणि मलेशिया, थायलंड असे देश ती करणार होती. सो मला हे जाणवलं की एवढ्या यंग मुली जगप्रवासाला निघतात, किंवा त्यांचे जगप्रवास असेल तरी काही जणी काही लोकेशन सर्वून वर्षोनवर्ष तिथे सायकलिंग करतात. आणि हा म्हटलं ह्या कशा डील करतात, आपण आपल्या राज्यात राहून मराठी, हिंदी, इंग्लिश एवढ्या भाषांमध्ये आपली सळमिसळ असते. आपल्याला आपलं शहर सोडल्यावर आपण अनकम्फर्टेबल फील करतो, आपल्याला नेहमी कम्फर्ट झोन मध्ये राहायची सवय असते. तर मग ह्या मुली कशा राहतात वर्षोनवर्ष वेगळ्या आणि वेगळ्या देशात जाऊन? सो तिच्याकडनं मी बरीच इन्स्पायर झाले आणि मग हा सोलो सायकलिंगचा मी ठरवला. म्हणजे हा तुझा पर्सनल थॉट होता की मला हे करायचंय? हो नक्की. मुळात घरात मुळात हे थोडं बॅकग्राऊंड असल्यामुळे ठीक सगळे रेडी होते. पण नक्कीच ह्या अगोदर, माझ्या अगोदर फार लोकांनी सोलो सायकलिंग केलं नव्हतं, स्पेशली मुलींनी केलं नव्हतं. त्यामुळे तो एक टास्क होता. मुळात राहणं, रस्त्यावरचे जे धोके असतात हे जास्त महत्वाचे होते. गाड्या भरदा वेगाने जातात,
सायकलिस्ट हा गाड्यांसमोर अगदी छोटेसे मुंगीसारखा असतो, किंवा गाडीचा स्पीड, तिचा जो वेग असतो किंवा त्या वेगाने जाणारी हवा जी आपल्याला लागतो, त्यांनी सायकलिस्ट रस्त्याच्या कडेला जाऊ शकतो. सो ह्या काही प्रश्न होते, त्याच्यासाठी काळजी होती, पण ती बऱ्याच दिवस बोलून शेअर करून परमिशन मिळालेली मला जायची. अच्छा, पण तरी मग ह्याच्यासाठी तू कशी तयारी केलीस? कारण हा एक तू सोलो केलंस, म्हणजे ह्या तर पूर्ण म्हणजे बॅकपॅक तर तुझं होतच, पण प्रत्येक वेळेला त्याचा रोज कसा तयार केला, त्याची तयारी कशी केली, म्हणजे किती रोज चालायचं, किती सायकलिंग करायचं, कुठे थांबायचं, असं एक काहीतरी त्याचं प्लॅनिंग असेल ना त्या प्रवासाचं? येस येस, प्रत्येक प्रवासाचं असं प्लॅनिंग केलं जातं. आपण कुठे राहायचं, किती किलोमीटर आपण एका दिवशी जाऊ शकतो हे आपल्या कॅपेबिलिटीवर असतं. त्याप्रमाणे मी माझ्या 21 दिवसांचा प्लॅन केलेला पनवेल ते कन्याकुमारीचा. साधारणतः दिवसाचे 80 ते 100 किलोमीटर कापायचे आणि एखाद्या शहराच्या ठिकाणी जाऊन हॉटेल वगैरे शोधायचं आणि तिथे राहायचं, हा प्रायमरी प्लॅन होता माझा. पण माझ्या प्रवासात आपल्या बरेचसे मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांचे ओळखीचे किंवा त्यांचे मित्रमैत्रिणी हा आपल्या आजूबाजूच्या 100-100 किलोमीटर मध्ये राहत असतात. तर माझ्या प्रवासाचा प्रत्येक स्टे मला आवडेल सांगायला, प्रत्येक स्टे हा माझा कोणा ना कोणाचा फॅमिलीज झाला, ज्या फॅमिलीज पूर्णपणे मला अननोन होत्या. आणि मी ह्या 18 दिवसातल्या 18 स्टे मध्ये मी एकदाही हॉटेलवर नाही राहिले. मी रँडमली कोणाच्या तरी घरी जाऊन त्यांच्या बरोबर राहिले, किंवा रस्त्यात मला जे लोक भेटायचे त्यांच्या बरोबर मी राहिले. अरे बापरे, पण मग हे असं म्हणजे कोणाच्याही अननोन माणसांच्या घरी म्हणजे जाण्यासाठी एक विश्वास, म्हण शेवटी एक जाणार म्हटल्यानंतर घरच्यांना तर तो एक वेगळा. अर्थात ठीक आहे की तुझ्या घरी ते वातावरण आहे काही आहे, तरी प्रत्यक्ष ती गोष्ट एकटीने करणं हे पॅरेंट्सना पण एक वेगळं टेन्शन असतं. आणि अननोन लोकांच्या घरी जाऊन म्हणजे त्यांच्या ओळख कशा काढत, म्हणजे ते तुला कसे काय एंट्री दे? हा, ऍक्च्युली हा असं व्हायचं की सपोज मी आज पनवेलवरनं अलिबागच्या दिशेने चालले किंवा मी महाडच्या दिशेने चालले, तर मला माहितीये मला मध्ये पेण आणि मध्ये पाली, जर पाली जरी आत असेल गावाचा, तर तुमचा मे बी ओळखीचं कोणीतरी पेणच्या रस्त्याला असेल किंवा पुढे नागोठण्याच्या रस्त्याला असेल, तर तुम्ही तो मला कॉन्टॅक्ट द्यायचा. जर मी त्या दिवसात ते अंतर कापलं गेलं माझ्याकडनं, तर मी त्यांच्याकडे राहायचे आणि जी अननोन फॅमिली असायची, किंवा मग तुम्ही पुढच्या रत्नागिरी साईडचा कोणाचा तरी तुमच्या ओळखीचे मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमचे नातलग असेल, तर त्यांचा नंबर द्यायचा. असे मला थ्रूआउट शेवटपर्यंत 18 स्टे असे मिळाले जे कोणाचे कोणाचे रिलेटिव्ह होते किंवा रँडमली यायचे. आणि मुळात होता तो विश्वासाचा भाग होता, मी पण उठून कोणाकडे तरी राहायला जावं. सो मी हे पहिले बघायचं. मला रस्त्यात पण बरेच जण येऊन म्हणायचे की आमच्याकडे तुम्ही राहू शकता, आम्हाला आवडेल आलेलं. तर तसे मला एक कुमठा म्हणून, कुमठा नाही, मडगाव स्टेशनला मी गोव्यात जेव्हा एंट्री केली तेव्हा मला एक सर आले बाईकवर आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी विचारपूस केली. हे सगळं झाल्यावर ते मला म्हणाले, मला तुला आवडेल होस्ट करायला, पण अगदीच मला माहिती हा माणूस आहे, मी ह्याच्या घरी लगेच जाणं अननोन. मग त्यांनी मला सांगितलं की ते स्टेशन मास्टर होते, तिथले हेड होते स्टेशनवरचे, आणि त्यांचा ऑफिस म्हणजे स्टेशनवर बऱ्याच मुली काम करत होत्या ज्या साऊथ इंडियन होत्या. तर म्हणाले तुला काही प्रॉब्लेम असेल तर मी त्यांच्याकडे तुझी सोय करू शकतो. सो मी तो एक दिवस त्या मुलींबरोबर त्यांच्या रूम मध्ये राहिले आणि बाकीचे पण विचारायचे, पण एकदा आपण कन्फर्म करून घ्यायचं मी त्यांची फॅमिली आहे ना, कोण कोण घरात राहतं. आणि मग त्यांचे डिटेल्स घेऊन मी एक छोटासा व्हॉट्सअप ग्रुप बनवला ज्याच्यात माझे घरचे असायचे आणि 1-2 फ्रेंड्स असायचे. आणि मग मी माझं पोस्टल जे लोकेशन असेल ते मी तिथे सेंड करून ठेवायचं की मी आजच्या दिवशी ह्या या ठिकाणी ह्या या व्यक्ती बरोबर राहणार आहे. आणि मग ह्याच्या या सगळ्या प्रवासामध्ये मध्ये ठीक आहे राहायची वेळ आली, पण जो दिवसभराचा प्रवास असतो ह्याच्यामध्ये खाण्यापिण्याची सोय किंवा हवा बदलली, कुठे सर्दी, खूप असे बारीक सारीक आपल्याला, कारण अखंड तू रस्ता होतीस पूर्ण वेळ, तर असे काही प्रॉब्लेम झाले का मेडिकल म्हणजे काही
हेल्थ प्रॉब्लेम इश्यू? नाही नाही, मला हेल्थ इश्यू काहीच नाही आले आणि आतापर्यंत कुठल्याच प्रवासात मला हेल्थ इश्यू नाही आले. मुळात लहानपणापासून त्याची बिल्ड झाली आहे की मिळेल ते पाणी पिणं आणि अगदी ढाब्यावर आणि साध्या ढाब्यावर बसूनही खाणं ही एक बिल्ड आणि सवय करून घेतलेली आहे, त्यामुळे फार काही प्रश्न होत नाही. त्यामुळे आतापर्यंत टचवूड कुठलीच इमर्जन्सी अशी आली नाही कुठल्याच राईड मध्ये. अच्छा, म्हणजे पण ह्या प्रवासामध्ये असा काही सांगण्यासारखा असा अनुभव एक असा खूप चांगला किंवा खूप एक वाईट म्हण लक्षात राहण्यासाठी? चांगले तर खूप सारे अनुभव आहेत. खूप जण येत होती भेटायला, आता येताना विचारपूस करायची आणि असंच. मी मुळात मी निघाल्यावर एक 3-4 दिवसात खूप फेमस झालेले त्या अख्ख्या रूट मध्ये. महाराष्ट्रात मी बरीच फेमस झालेले. मला लोक येऊन विचारायचे तू पेपर मधलीच ती मुलगी ना जी प्रवास करते. इव्हन केरलामध्ये पण मला असा अनुभव आला, ज्या दिवशी मी केरलामध्ये एंट्री केली त्या दिवशी संध्याकाळी एक माणूस भेटला, त्याने जस्ट माझी माहिती घेतली विचारून. आणि दुसऱ्या दिवशी माझा अगदी सकाळी मी जेव्हा सायकलिंग, तो माझा केरलामधली पहिली सकाळ होती ती. मला गावाचं नाव नाही आठवत कारण खूप कठीण नावं होती आणि मी एकदम रॅन्डम लोकेशनला राहायचे तेव्हा. आणि मग आता एवढी वर्षही झाली. सो मी जेव्हा सकाळी बाहेर पडले, मुळात माझं रुटीन असायचं. सो मी 6:30 वगैरे माझं सायकलिंग स्टार्ट करायचं त्या घरातून सगळ्यांना बाय बाय म्हणून. आणि मी बाहेर पडले साधारणतः 7 वगैरे. मला एका माणसाने थांबवलं आणि विचारलं तोडक्या मोडक्या हिंदी मध्ये, आप वही हो ना सायकल पे जो ट्रॅव्हल कर रहे हो? तो म्हंटल हा हा. तर म्हटलं तुम्हाला कसं कळलं? मग त्यांनी मला पेपर मधलं ते कटआउट दाखवलं. तर मला तेव्हा कळलं की ही लोक किती लवकर ह्यांच्या दिवसाची सुरुवात करतात. तर तो माणूस सकाळी उठून त्याचं सकाळची कामं आवरून त्याचा पेपर हातात येऊन त्याचा तो पेपर वाचून झालेला. आणि 7:30-7 तो माणूस मला माझ्या प्रवासाबद्दल आणि माझी माहिती मला सांगत होता पेपर मधली. सो मी पोहोचायच्याच अगोदर तिथे आणि तो फेमस पेपर मध्ये ती बातमी आलेली. सो मी तिथे खूप फेमस झालेले आणि लोक मला खूप छान ट्रीट करायचे तिथे. आणि ह्यातूनच मला एक शिक्षक भेटले जे थिसूरचे होते. त्यांचं कॉलेज थिसूर मध्ये होतं, बरंच मोठं कॉलेज होतं सायन्स कॉमर्सचं. तर त्या कॉलेजमध्ये त्यांनी मला इन्व्हाइट केलं मुलांशी गप्पा मारायला. आणि नक्कीच ही पण माझी पहिलीच वेळ होती की मी मुलांसमोर, म्हणजे एक यंगस्टर कॉलेज गोईंग गर्ल कॉलेज मधल्या समवयीन मुलांना समवयीन मुलांशी गप्पा मारते तिच्या प्रवासाबद्दल. आणि नक्कीच मी खूप फ्लुएंट नव्हते इंग्लिश मध्ये, आपलं बेसिक इंग्लिश असतं. सो मी त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि अशा पुढच्या 3-4 कॉलेजेसमध्ये मला इन्व्हाइट केलं गेलं स्टुडंटशी गप्पा मारायला की तुझा प्रवास कसा आहे, तू हे का करतेस. आणि मुलांना ते खरंच आवडायचं की अभ्यासा व्यतिरिक्त काहीतरी ऐकायला मिळतंय. तर असे जवळजवळ 3-4 कॉलेजेसमध्ये मी जाऊन गप्पा मारल्या सगळ्यांची. सो हे असं छान आणि खूप छान लोक जोडली गेली ह्या प्रवासात. हा असा छान अनुभव. आणि छोटासा वाईट नाही म्हणता येणार, पण ज्या दिवशी मी केरलामध्ये एंट्री केली त्या दिवशी मला बराच उशीर झाला पोहोचायला. माझ्या शेड्यूल मध्ये थोडा रस्ता खराब असल्यामुळे मला ज्या ठिकाणी 6 पोहोचायचं होतं मी 7:30 नंतर पोहोचलेले. आणि हिवाळ्यातले दिवस असल्यामुळे अंधार लवकर पडायला सुरुवात होते आपल्याकडे. त्यामुळे मग मी त्या लोकेशनला पोहोचले आणि त्या दिवशी माझ्याकडे राहायला काहीच नव्हतं. सो मला हॉटेल शोधणं भाग होतं, त्यामुळे मी एक शहर लोकेशनला आलेले आणि हॉटेल शोधत होते. आसपास थोडी चौकशी केल्यावर मला एक हॉटेल दिसलेलं. सो मी तिथे जाऊन चौकशी केली पण ते बजेटमध्ये बसत नाही बसत ह्या सगळ्याच प्रश्न असतो. त्यामुळे मग मी वाट बघत होते दुसरं लोकेशन वगैरे काही मिळेल का. आणि सडनली एक माणूस माझ्याकडे आला, त्याने माझी चौकशी केली. त्यांनी पण मला एक हॉटेल दाखवलं पण ते पण काही मला जमलं नाही कारण ते कॉस्टली होतं. आणि मला फोन आला की तुझी राहायची सोय आम्ही करतोय. ऍक्च्युली तिथले RSS चे काही ग्रुप होते, RSS चा ग्रुप होता. तिथल्या एका माणसाने मला फोन केलेला पण त्याच्या प्युअर साऊथ इंडियन भाषेमध्ये मला काही कळत नव्हतं. तर तोडका मोडका अगदी हिंदी बोलत होता. तर जो माणूस मला हॉटेल दाखवायला आलेला त्याला मी रिक्वेस्ट केली की प्लीज तुम्ही एक काम करा. तो बऱ्यापैकी छान हिंदी बोलत होता आणि इंग्लिश. तो मी त्याला तो फोन दिला आणि म्हंटल हे कन्वर्ट करून मला सांग की हा माणूस मला कुठे पाठवतोय. तो ह्या सगळ्या 2-3 फोनामध्ये त्याला
त्या माणसाने माझं लोकेशन सांगितलं की मला कुठे जायचंय ते. आणि तो माणूस मला म्हणाला की तो म्हणजे त्यांच्यामध्ये असं बोलणं झालं की त्याला जो रस्ता माहिती आणि तो मला घेऊन जाईल. आणि या सगळ्यामध्ये मी म्हटलं ठीक आहे चल आता ते थोडस लांब पण आहे लोकेशन इथून तर तू तो म्हणाला मी तुला सोडतो. तर यु नो टिपिकल साऊथ इंडियन लोक लुंगी आणि शर्ट मध्ये असं तसाच तो त्याच्या ऍक्टिव्हिटीवर होता. आणि तो मला म्हणाला इथून साधारणतः 3-4 किलोमीटर आपल्याला लांब जायचं तर तू फॉलो कर मला. म्हणजे माझ्याकडचं लाईट वगैरे अंधार पडले त्यामुळे सगळं लावलं परत गेअरअप झालं आणि त्याच्या मागे निघाले. तर सर्व्हिस रोडवरनं आम्ही जात होतो तर त्यांनी सर्व्हिस रोड मध्ये थांबला आणि त्यांनी गाडीवर त्याच्याबरोबर एका माणसाला घेतला. आणि आम्ही सर्व्हिस रोड नंतर साधारणतः 5-10 मिनिटं सायकलिंग केल्यावर जे स्ट्रीट लाईट्स होते ते कमी झाले आणि आम्ही एका कच्च्या रस्त्याला लागलो. आणि कच्च्या रस्त्याला लागल्यावर जी वस्ती होती शहर होतं ते बरंच मागं पडलेलं. आणि आय वॉज लाईक अशा रस्त्याला कोण राहतं की जिथे स्ट्रीट लाईट्स नाही जिथे रस्ताच नाहीये आजूबाजूला आता गवत वाढलंय छोटासा रस्ता आज चाललाय आजूबाजूला घरच नाहीयेत. मग मला थोडस अकवड वाटायला लागलं की अरे म्हणजे अंधार आहे इथे आजूबाजूला काहीच नाहीये लाईट होती ती पण फक्त त्याची आहे आणि माझ्या सायकलची आहे. म्हटलं काहीतरी चुकीचं होत आहे हा माणूस घेऊन कुठे चाललाय. एक तर त्यांच्या कन्व्हर्सेशन मध्ये मला काही कळत नव्हतं तो जेवढं मला ट्रान्सलेट करून सांगत तेवढंच ते परफेक्ट होतं. मग मला थोडी भीती वाटायला लागली. मग मी सेफर साईड म्हणून मी माझ्या वडिलांना कॉल लावला तिथून पण मी काही बोलले नाही. जस्ट मग मी कट केला फोन और आय डोंट नो नक्की आमचं काही कन्व्हर्सेशन झालं असेल की नाही मला आठवत नाही पण मी तो फोन कट केला अशा दृष्टीने की ठीक आहे निदान मला त्यांना माझं लास्ट लोकेशन तरी कळेल त्या फोन कॉलने. आणि मग मी फोन कट करून ठरवलं ठीक आहे आता बघूया जे होईल ते होईल. मला थोडी भीती वाटत होती कारण की सगळं सामसूम होतं अंधार प्रचंड पडलेला. आणि मग मी ठरवायला लागले जर आता माझ्यावर काही इमर्जन्सी येत असेल तर मला काय करायचंय. मला सायकल वाचवायची स्वतःला वाचवायचं आणि तिथून पळ कसा काढायचा. आणि हे सगळं करताना तो माणूस थांबला एका लोकेशनला घर दाखवलं. तर ते घर छान बंगला माझं घर होतं आणि तो माणूस तिथपर्यंत मला सोडायला आलेला. तो मला थोडं ते गिल्टी फील झालं की तो एवढा लांबून मला तिथे सोडायला आला आणि त्याच्याबद्दल असे वाईट विचार केलेले. पण येस मी त्या माणसाला सांगितल्या नाही त्या गोष्टी पण नक्कीच मी बाकीच्या काही गोष्टींना सांगून. बरोबर आहे की अननोन ठिकाणी जातो आणि येतो त्यावेळेला तो जो पिरियड गेला असेल तुझा काही एक अर्धा तास तो खूप टेन्शन मध्ये गेला असेल. आपला प्रवास म्हटला 21 दिवसाचा जो तू ठरवला होतास तसा तो तेवढ्या दिवसात कम्प्लीट काही वेगळं झालं प्लॅन. हा नाही माझा 21 दिवसांचा प्रवास हा 19 दिवसात झाला. मी म्हटले काही दिवस 100-100 किलोमीटर केले त्यामुळे तो प्रवास 2 दिवस अगोदर संपला माझा. 19 दिवस रोज 100 किलोमीटर सायकलिंग करायचं कितीही फिटनेस आपण ठेवत असलो तरी सुद्धा काहीतरी तर त्रास ओव्हर एंड ऑफ द डे काहीतरी टायर्डनेस वगैरे तर असेलच ना. टायर्डनेस म्हणजे मुळात आपल्याला सवय नसते. मी जसं म्हटलं आपण बरंच किलो सायकलवर घेऊन सामान करतो आपलं पर्सनल सामान हे सगळं सायकलवर असतं तर तेवढं दिवसेंदिवस चालवायची तेवढी सवय शरीराला नसते. त्यामुळे एक नक्कीच 2 दिवसांनी बॉडी थकते आणि बॉडी किती सामान आहे किंवा बस झाला आता नको. पण नक्कीच ते आठवड्याभराने केल्या बॉडीलाही त्याची सवय होत राहते. मुळात सायकलिंग करताना सॅडल सोर हे प्रचंड ह्याचा त्रास होतो. सीटवर सतत बसून बसून घासून घासून घर्षण होऊन किंवा घामाने खूप रॅशेस होतात आणि कालांतराने सीटवर बसणं नकोसं वाटतं. पण ते पण एक टास्क आहे त्यात पण आपण प्रवास करत राहतो आणि अगदी परत एकदा काळ्या काळ्याने त्याचीही सवय स्किनला होऊन जाते. एवढ्याशा सीटवर बसून तासन तास सायकलिंग करणं तो हा असतो. आणि मुळात मी झोपल्यावर अशी झोपायचे की अगदी दुसऱ्याशी सकाळी सुटलेली असायचे एवढी छान थकून झोप लागायची. पण येस ती एक मजा असते किंवा ती त्या प्रवासातली एक एनर्जी असते ती तग धरून राहते किंवा राहायला शिकवते आपल्याला प्रवासात. असं सतत पुढे जायचंय आपल्याला एंड करेपर्यंत
त्याच्यामुळे ती एक एनर्जी मिळते, पण त्रास बॉडीला नक्कीच होतो ह्या सगळ्याचा. आणि डिहायड्रेशन वगैरे, कारण उन्हातून वगैरे पण तू जात असशील दिवसाचं ऊन रात्री. डिहायड्रेशनचा त्रास बऱ्याच जणांना होतो, पण नक्कीच मी एवढ्या छान जागी होते केरला कर्नाटका जिथे अगदी फ्रेश फ्रुट किंवा बनानाज मिळतात किंवा ज्युसेस वाले खूप असतात तिथे, ज्यूस सेंटर खूप असतात. तर कित्येकदा असं झालंय की माझं मी जेवण स्किप केलं आणि फक्त ज्यूस वर राहिले. अगदी स्वस्तात तिथे ज्यूस मिळतात. सो मी प्रयत्न करायचे की मला जसं मिळेल तसं नारळ पाणी प्रचंड स्वस्त मिळतं तिथे. आत्ताची कंडिशन मला माहित नाही, पण मी अगदी 10 आणि 15 रुपयात नारळ पाणी प्यायले आणि मोठ मोठाले नारळ असायचे. सो नक्कीच मी कधीच डिहायड्रेट नाही झाले. मी अगदी मनसोक्त नारळ पाणी पिऊन घेतलंय, ज्यूस पिऊन घेतलाय, अगदी मनसोक्त जे आवडतंय ते खाल्लंय ढाब्यांवर. आणि हा उन्हाचा त्रास व्हायचा, तो पण एक मी शेड्यूल ठरवला सकाळी, म्हणून मी लवकरात लवकर सुरुवात करायचे. 6-6:30 सुरुवात केली की मी 9 वाजता वगैरे जेवायला नाश्त्याला थांबायचे, मग 9 नंतर ऊन चढायला सुरुवात व्हायची. मग माझे 9 पर्यंत सहज 25-30 किलोमीटर झालेले असायचे सकाळच्या छान वातावरणात. मग 12 नाश्त्यानंतर साधारणतः 20-25 किलोमीटर करून किंवा 30 किलोमीटर करून 1 वाजता वगैरे जेवायला थांबायचं. मग लोकेशन असं बघायचं जिथे आपल्याला निवांत बसता येईल, आजूबाजूला छान झाडं असतील किंवा जिथे आपल्याला टाइम स्पेंड करता येईल. खूप उन्हात चटके खात सायकलिंग करण्यापेक्षा जेवून थोडं आराम करून झाडाखाली बसून वगैरे मग साधारणतः 3 वाजता वगैरे सुरुवात करायची. ते 3 ते 5 वगैरे 5-6, 6 साठी एक ब्रेक असं करून. सो मेन उन्हाच्या पॅच मध्ये कुठेतरी थांबून विश्रांती घेणं हे चालायचं, त्यामुळे थोडं बराच वेळ चांगला जायचा. 21 दिवसाच्या या प्रवासामध्ये म्हणजे सोलो ट्रिप मध्ये तुला असं लोनली वाटलं नाही की म्हणजे, कारण आपल्याला कसं माणसांशी बोलायची भेटतो भेटत असतो, तर असं कधी लोनली फिलिंग आलं नाही का? नाही आलं. मुळात स्वतःची गप्पा मारणं खूप व्हायचं, सतत काहीतरी विचार चालू असायचे आणि दर 15-20 मिनिटांनी कुठली तरी व्यक्ती बाजूला येऊन मला विचारतच असायची कुठे चाललीस, काय करते, किंवा अगदी हायवेवर नाही पण नक्कीच गावागावात असताना बरीच लोक बोलायला यायची, बरीच मुलं बाजूनी सायकल चालवायची. सो नाही वाटलं कधी लोनली. प्रवासामध्ये तू काही असं डायरी मेंटेन केलीस, फोटोज काढले? फोटो काढले मी आणि डायरी मेंटेन केली आहे माझं. एक तेव्हा मी जस्ट फेसबुक पेज स्टार्ट केलेलं होतं आणि इंस्टाग्राम पेज, सो मी तिथे डेली अपडेट करायचे. माझेच मित्रमंडळ इथे राहून मी त्यांना लिहून पाठवायचे किंवा अगदी तेवढा वेळ नाही मिळायचा, कारण संध्याकाळी दमून स्वतःची कामं उरकवून आहेत नाहीत ते कपडे धुवून खूप वेळ जायचा. मग संध्याकाळी पोचल्यावर आणि झोपेचा आज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा साधारणतः 1/2 तास लिहून काढायचा आणि त्यांना मोबाईल वर पाठवून द्यायचं. मग ते बसून फोटोज वगैरे नीट सॉर्ट करून ते पोस्ट करायचे, असं चालायचं आमचं. आणि हे गरजेचं आहे कारण म्हणजे मी बघते ना, आपण भारतीय लोक स्पेशली आपण प्रचंड प्रवास करतो किंवा आपण प्रचंड अनुभवत असतो, पण आपलं डॉक्युमेंटेशन फार कमी पडतं. आत्ताच्या जनरेशन मध्ये हे खूप डॉक्युमेंटेशन आलंय, पण ह्या अगोदर नव्हतं. सो हे करणं गरजेचं आहे, नॉट एज अ प्रूफ पण स्वतःसाठी का होईना हे, त्यामुळे ते तेव्हा केलं गेलं. सो जेवढं शक्य होतं तेवढं फोननी आणि छोट्याशा कॅमेऱ्यानी, फार काही व्हिडिओ शूटिंग वगैरे नाही केलं, पण हा न हे सातत्याने करत राहिले मी दांडी. या सगळ्या प्रवासामध्ये ह्या सोलो ट्रिप मध्ये तुला कधी सायकलचा प्रॉब्लेम आला का? म्हणजे शेवटी ते एक मशीन आहे, नाही म्हटलं तरी मशीन प्रॉब्लेम आहे. मेंटेनन्स, त्याचा मेंटेनन्स कधी काय ब्रेक लूज झाले काय, अशा बऱ्याच गोष्टी असतात सायकलमध्ये. प्रॉब्लेम नाही आला मला. हा पण नक्कीच जसं आपण आपली रोजची डेली केअर असते तशी तिचीही असते, मग तिला ते साफ ठेवणं असू दे, तिला रोज पुसणं असू देत, ते नंतर तिच्यात हवा चेक करत राहणं, काही दिवसांनी हवा नक्कीच कमी होते तर ती भरत राहणं, ब्रेक्स लूज झाले तर हे टाईट करणं, हे सगळं 2-2, 3-3 दिवसांनी माझं चालायचं, तिला क्लीन ठेवणं.
पण तिने मेजर काहीच काम नाही काढलं, एकही पंक्चर नाही झालं एवढ्या दिवसात माझ्या सायकलचं. हे खूप मी छान लकी होते की खूप काही काम नाही काढलं, पण हा जे निघाला असतं त्याचं बेसिक काम मला येतं सायकलचं, त्यामुळे मी निर्धास्त होते त्या बाबतीत. या प्रवासासाठी मग आमचं ट्युनिंग खूप छान जमलेलं. त्या प्रवासासाठी तू तुझी नेहमीची सायकल घेऊन गेली होतीस की सायकल वेगळी घेतली होती म्हणजे या प्रवासासाठी म्हणून? नाही नाही, नेहमीची सायकल होती. नाही, मुळात नवीन सायकल प्रेफर करणं तेवढं इझी नसतं, कारण त्या सायकलवर सवय व्हायची होत नाही, त्यामुळे जी सवयीची सायकल आहे तीच घेऊन जाणं प्रेफर. मग प्रत्येक सायकलिस्ट तेच प्रेफर करतो, किंवा नवीन घ्यायची असेल तरी ती प्रवासाच्या बरेच दिवस अगोदर घेतली जाते, त्याच्यावर प्रॅक्टिस केली जाते आणि मग सायकल चालवली जाते. या प्रवासाला साधारण तुला खर्च किती आला? राहायचा खायचा ह्या सगळ्याचा खर्च आणि परत प्रवासाचा, म्हणजे तिथून मी सायकल ट्रेन मध्ये टाकली कन्याकुमारी वरनं आणि मग मुंबईत आले, तर या सगळ्याचा मला 7 ते 7,500 खर्च झाला. तुला असं काय वाटतं की ह्या प्रवासाने तुला पर्सनली काय दिलं? मला चांगला कॉन्फिडन्स दिला, मुळात लोकांकडे बघायची माझी दृष्टी बदलली, जो एक्सपिरियन्स मी घेतला म्हणजे मी ज्या माणसांवर विश्वास नाही ठेवला तो मी निदान माणसांवर विश्वास ठेवू शकते, कॉन्फिडेंटली गोष्टी करू शकते आणि माझी एक कम्फर्ट झोन सोडून मला कळलंय की ह्या या गोष्टी मी करू शकते, मात तेवढी ताकद आहे, मी किती स्ट्रॉंग आहे ते कळलं मला. आणि नक्कीच स्वतःचे डिसिजन घ्यायला शिकले मी ह्या प्रवासात. हे बरंच, कारण राहणं कुठे, खायचं काय, कसं स्वतः आपल्या सोबत आपल्या गोष्टींची जबाबदारी घेणं शिकले, कारण कॉलेज लाईफ मध्ये मी असे नव्हते आलं गोष्ट टाकून दिली घरात आले. सो नक्कीच प्रवासात जर आपलं वॉलेट गेलं तर आपण करणार काय, आपली पर्स गेली तर, मोबाईल गेला तर करणार काय, सो ते वेळच्या वेळी जागच्या जागी ठेवणं, तर या छोट्या छोट्या गोष्टी का होईना मी शिकले आणि ऍडजस्ट करायला शिकले बरंच. मला सांग की आणि तू ज्या वेळेला परत आलीस त्यावेळेस काय रिएक्शन? म्हणजे एक तुला तर एक समाधान असेलच नक्कीच की कधी एकदा परत पोहोचली सगळा एक्सपिरियन्स सांगतेस, पण एक रिएक्शन काय होत? सगळे नक्कीच खुश होते, सगळे वाट बघत होते मी कधी पोहोचते ह्याची, कारण राईड ही माझ्या एकटीची नव्हती, माझ्या मागे बरेच जण होते ते सपोर्ट करत होते, घरचे होते ज्यांचा मॉरली सपोर्ट असायचा, रोज गप्पा असायचा, खूप सारे मी जसं म्हटलं संस्था अख्खी मागे होती, प्रत्येक जण प्रत्येक वेळी कोणाला कोणाला अपडेट असायचा आणि प्रत्येकासाठी एक असं होतं की ही आपली मुलगी गेली दुसरी कोणी नाहीये, किंवा एक यूथ असं आहे की जे सगळ्यांना रिप्रेझेंट करते, एक यूथ जनरेशनला रिप्रेझेंट करते अशी स्थिती होती. आणि तो प्रवास बहुतेक पहिलाच मुलीचा प्रवास असेल सोलो, त्यामुळे किंवा एक्सपिरियन्स लोकांना खूप ऐकायचं होतं आणि सगळे मुळात खुश होते की न धडपडता वन पीस तू परत आलीयस आणि एका नवीन प्रवासाची आम्हाला ओळख करून दिलीयस तू, तर त्यांना नक्कीच ऐकायची ती घाई होती सगळ्यांना आणि प्राऊड फील होतो मी बी. आई म्हणजे आता तो बाबा तर आहेत या फील्ड मध्ये किंवा ते त्यांचे प्रवास आईने बघितले असतील किंवा तिला एक वडिलांबद्दल माहिती असेल की एक ते करतात हे सगळ्या गोष्टी बऱ्याच वर्षांच्या, पण आईची रिएक्शन कशी होती? म्हणजे कसं जाताना तिचा पाठिंबा होता निर्णय घेताना किंवा मध्ये मध्ये जे काही तुझे इतके दिवस गेले त्यावेळेला म्हणजे तिचा स्वभाव कसा आहे, असा काही टेन्शन घेणार आहे? आईने पण ट्रेकिंग केले, सायकलिंग नाही पण ती डोंगर दऱ्यांमध्ये फिरली आहे बाबांबरोबर माझ्या बरोबर, सो हा तिने बाबांचे प्रवास बघितलेले त्यामुळे तिला कल्पना होती हे काय असतं कसं असतं किती तयारी करावी लागते कसली कसली तयारी करावी लागते. कधी असं नाही झालंय की तू हे का खातीयस किंवा इथे का राहतेस, ती तेवढ्याचपणे समजून सांगायची आणि जे आहे तिथेही तोच रूल होता, घरी जे खाता ते खायचं, तो तिथेही जे मिळेल ते खायचं,
आणि ती नक्कीच काळजी करत असायची. पण तिने एक हे छान ठेवलेलं आई बाबांनी की ज्या फॅमिलीमधनं मी दुसऱ्या दिवशी निघून पुढे प्रवास सुरुवात करायचे, तो मी गेल्यावर ते त्यांना फोन करायचे, मी त्यांच्याशी त्यांना बोलून द्यायचे किंवा ते दिवसभरात त्यांना फोन करायचे आणि त्यांना एक विचारायचे कशी राहिली, नीट राहिली ना, काही त्रास नाही ना दिला तुम्हाला, ती आमच्याकडे हट्टी म्हणा करते तुमच्याकडे नीट आहे. पण ते एक छान फॅमिली टू फॅमिली त्यांचं बोलणं व्हायचं आणि मला छान वाटायचं की ठीक आहे आपले आई बाबा म्हणजे त्या फॅमिलीलाही कळायचं की ही अशीच उन्हाळ टप्पू कोणी मुलगी नाहीये, हिच्याही मागे स्ट्रॉंग फॅमिली आहे जी केअर करते आणि जी आमच्याशी पण कनेक्ट होते. म्हणजे आता काही फॅमिलीज अशा आहेत ज्या अजून सुद्धा माझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, त्यांचे हा नक्कीच अगदी रोज फोन कॉल नाही पण हा काही महिन्यातून एकदा हाय हॅलो कसे आहात फॅमिलीशी बोलणं, सो अशा बऱ्याच फॅमिलीज कनेक्ट झाल्या. सो ते छान होतं त्यांचं बोलणं झाल्याशी कनेक्ट होणं. पहिल्या मगाशी मला सांगितलंस की तुमच्या घरी खूप सारे फॉरेनर्स येत असतात आणि अशाच एका मुलीकडून तुला इन्स्पिरेशन मिळाली आणि हे सगळं तुला करावं असं वाटलं. मग कधी बाहेरच्या देशात वगैरे जाऊन सायकलिंग करायचा विचार आहे? हो विचार तर आहे पण सध्या गेले 2 वर्ष कोविडमुळे अगदी सगळं थांबलेलं आहे, त्यामुळे असे सायकलिंग प्रवास आणि मोठाले ट्रेकही सध्या थांबलेत. होपफुली हे लवकर संपेल आणि सगळं पूर्ववत होईल परत एकदा. म्हणजे तू असा विचार अजून करते सायकलिंगचा, अशी एखादी ट्रिप तुझ्या मनात आहे अजूनही? येस येस नक्कीच. मी प्रत्येक जणांमध्ये ट्रॅव्हलर असतो आणि आपल्या आपल्याकडे बकेट लिस्ट ही सगळ्यांकडे असते. तो आत्ता कुठे त्या लिस्टला सुरुवात झाली आहे त्याच्यात ऍडिशन दर महिन्याला काहीतरी ऍडिशन होत असतं, फक्त ते पूर्ण करणं आहे आता. आता हा जे तुझी बकेट लिस्ट चालूच आहे, मीन तुला ह्या प्रवासानंतर तुझा जो सोलो ट्रिप झाली त्याच्यानंतर तुला गोदरेज कंपनीकडून काहीतरी ऑफर आली? हो मुळात प्रवास करून आल्यावर बऱ्याच साऱ्या सोशल मीडियावर आणि न्यूज पेपर मध्ये माझी बातमी आली, बऱ्याच लोकांपर्यंत मी पोहोचले, बरेचसे इंटरव्ह्यूज झाले. सो असे बरेच कॉल्स येत होते रँडमली अभिनंदनासाठी माझ्या प्रवासानंतर. सो त्यातच एक फोन आला की आम्ही असं असं बोलतोय आणि आमच्याकडे एक सायकल आहे ती तुम्हाला बघायला आवडेल का, तुम्ही या भेटा असं असं. मग म्हटलं ठीक आहे असेल फोन. मी खूप सिरियसली कॉल घेतला नाही कारण एवढ्या प्रचंड कॉल्स मध्ये आपण किती किती जणांना भेटीसाठी हो म्हणणार असं होतं. सो ते कॅज्युअली गप्पा झाल्या फोनवर दोनदा आणि गोदरेज कंपनीमध्ये एंट्री करायला त्यांचे कोर्स असतात, सो तो जेव्हा पाठवला तेव्हा खरंच कळलं की आपल्याला कंपनीत जाऊन कोणातरी भेटायचंय. सो तेव्हा मी माझे बाबा आणि अजून एक आमचा मित्र जो अगोदरच्या ओडिसाच्या सायकल प्रवासात होता, आम्ही असं 3 जण गेलेलो आणि तिथे कॅज्युअल गप्पा झाल्या, आमचं कौतुक झालं, ह्या दोघांची ओळख झाली. मुळात त्यांनी जेव्हा त्यांचा प्रोजेक्ट मॅनेजर होते आकाश म्हणून उजळवणे, त्यांनी फोन केलेला आणि त्यांनी आम्ही तिघं येताना आमच्या तिघांबद्दलच बरंच अभ्यास केलेला, आम्ही कोण आहोत, काय काय प्रवास केले तिघांनी, थोडंफार गुगल करून किंवा कटआउट्स मधनं वगैरे विचारून 3-4 जणांना ओळखीचा, आणि त्यांनी त्यांच्याकडे असलेली एक बांबू सायकल ही आम्हाला दाखवली आणि मग ती कशी आहे ती चालवायला दिली आम्हाला त्या छोटीशी राईड त्यांच्या कॅम्पसमध्ये. आणि त्यांनी आम्हाला विचारलं तुम्हाला आवडेल का आमच्या फॅक्टरीवर ही सायकल येऊन बघायला कशी बनवतात ते. सो मी आणि माझा मित्र ती सायकल त्यांच्या फॅक्टरीवर बघायला गेलेलो, ते आम्हाला घेऊन गेलेले, त्याची प्रोसेस त्यांनी दाखवली, त्याच्या मागचा अभ्यास त्यांनी आम्हाला सांगितला आणि मग अशा गप्पांमध्ये साधारणतः 1-2 मीटिंग झाल्यावर त्यांनी आम्हाला विचारलं आम्हाला ही सायकल राईड करून हवी, म्हणजे टेस्ट करून हवे, तिचं ISO टेस्टिंग का आहे, पण एखाद्या सायकलिस्टने ती चालवणं हे आम्हाला आणि रिव्ह्यूज हवेत. तर त्यांचा अपेक्षित होता की पनवेल ते म्हणजे पुणे ते गोवा असं राईड वगैरे करून तुम्ही सांगा कशी आहे सायकल. आणि आमच्याकडे प्लॅन वेगळाच होता, आम्ही जस्ट ह्या गप्पांमध्ये प्लॅन एक वेगळा ठरवलेला. आणि त्यांचे गोदरेज लॉकिंगचे हेड होते कृष्णन सर म्हणून,
ते तिथे विजय कृष्ण सर म्हणून, आणि ते त्या मीटिंगला हजर होते. खूप जंटलमन माणूस आहे एकदम असा. आणि गप्पा गप्पांमध्ये आम्ही सहज म्हंटल की 600 किलोमीटर मध्ये तिला किती टेस्ट होणार म्हंटल ती. सो आम्ही त्यांच्या समोर जस्ट आमचा एक प्लॅन ठेवला, म्हंटल इफ यू वॉन्ट टू टेस्ट म्हंटल आपण कन्याकुमारी ते खारदुंगला सायकलिंग करू शकतो. आणि विद इन अ फ्यू मिनिट्स तो माणूस ह्या प्लॅन साठी त्यांनी हो म्हटलेलं आम्हाला की येस तुम्ही करताय हा प्लॅन. आणि ही वॉज सो म्हणजे ते एवढे मस्त होते की त्यांनी सगळं विचारून घेतलं त्या प्लॅन मधलं, किती दिवस असणार, काय असणार, कसं सायकलिंग करणार, काय काय तुम्ही करणार. आणि त्यांना मत आमच्या सगळ्या प्लॅन्स बद्दल माहिती होत, त्यांना माहिती होतं की आम्ही सोलो सायकलिस्ट आहोत आणि आम्ही विदाउट एनी सपोर्ट व्हेकल सायकलिंग करतो, सगळं सामान स्वतः कॅरी करतो. सो त्यांनी आमचं विचारलं, तो आम्ही 77 दिवसांचा जो प्लॅन होता, 70 ते 80 दिवसांचा प्लॅन होता, तो त्यांनी पूर्णपणे ऐकून घेतला. स्वतः रूट मध्ये काही चेंजेस सांगितले आम्हाला स्वतःहून त्यांनी. तो मुळात प्लॅन असा होता की भारताला सरळ रेषेत सायकलिंग करायचं. आणि ते तयार झाले, त्यांची पूर्ण टीम कामाला लागली आणि आम्ही 2016 माझं सायकलिंग संपलं, सोलो सायकलिंग जानेवारी 2016 आणि जुलैच्या 2016 आम्ही प्रवास सुरुवात केलेला. तो म्हणजे 2200 किलोमीटरचा प्रवास तुझ्या नंतर 6 महिन्याच्या गॅपने तू परत एक दुसरा प्रवास चालू केला. हो हो. आणि तो 44 किलोमीटरचा होता, 4400 किलोमीटर, डबल. हा प्रवासाला किती दिवस लागले? ह्या प्रवासाला 76 दिवस लागले बरोबर. ह्या सायकलचा अनुभव कसा होता? कारण तू मगाशी म्हणाली की सायकलची तुम्हाला सवय असायला लागते, ही एक नवीन सायकल होती, तर ती सायकलचा अनुभव. तर ही सायकल त्यांनी आम्हाला साधारणतः 2 ते 3 आठवडे रेडी करून पहिल्यांदा आमच्या हातात दिली. सो आम्ही 3 आठवडे ती सायकल पनवेलच्या आसपास का होईना थोडे दिवस चालवली, त्याच्यावर थोडी सवय करून घेतली. आणि मग सीट वगैरे कॉम्पोनंट असे होते जे आम्ही त्यांना स्वतःहून सजेस्ट केलेले, त्यामुळे आम्हाला माहिती होतं ते किती चांगले आहेत ते, तसेच आम्ही मागवलेले. आणि हा नक्कीच ती सायकल आमच्या हातात 2 आठवडे अगोदर असल्यामुळे आम्ही 2 आठवडे तिच्या प्रॅक्टिस केलेली. नक्कीच ती थोडी अगदीच नवीन नवीन सायकल होती आमच्याकडे, पण ती नक्कीच ते टेस्टिंग पिरियड साठी असल्यामुळे तेवढं थोडं सहन करणं गरजेचं होतं. कारण ती अगदी 3-4 महिने अगोदर कधीच येऊ शकत नाही आपल्याकडे, जेव्हा ती आपण अगदी झिरो पासून तिला रेडी करत असतो. तो एक आमच्यासाठी टास्क होता तिला तशी छान रेडी करणं. पण हा 76 दिवसांच्या प्रवासात तिच्याबरोबर सवय झाली आमची, आम्ही सवय करून घेतली एकमेकांची. ही बांबूची सायकल म्हणजे असं वेगळं काय, कशी असते सायकल? आपली जी मेटल फ्रेम असते ना त्रिकोणी सायकलची, ती बांबूची होती त्यांची. आणि त्यांनी ते अभ्यास करून प्रॉपर ते बांबू जे त्यांनी पर्टिक्युलर बांबूवर अभ्यास करून ते जे सस्टेनेबल आहेत तेच त्यांनी बरोबर ह्याच्यासाठी वापरले सायकलसाठी प्रॉपर कटिंग आणि साइजेस मध्ये. त्यामुळे तिचं वजन कमी झालं बांबूचं असल्यामुळे. मेटल फ्रेमची वजन खूप असतात. मुळात बरेच जण सायकल ही जे लॉंग डिस्टन्स सायकलिंग करतात किंवा जे सायकलिंग प्रॉपर करतात ते हेच बघतात की आपल्या सायकलचं वजन कसं कमी होईल आणि त्याची सस्टेनेबिलिटी कशी वाढेल. त्यामुळे तिचं नक्कीच वजन कमी होतं. त्या फ्रेमचं साधारणतः 3 ते 4 किलो फक्त वजन होतं आणि मग कॉम्पोनंट लावून साधारणतः ती 13 किलो पर्यंतची सायकल झालेली, 13 ते 14 किलोची. आणि छान एक्सपिरियन्स छान होता या सायकल बद्दल. म्हणजे ती सायकल नंतर त्यांनी मार्केटमध्ये आणली का? म्हणजे हो, मार्केटमध्ये त्यांनी सायकल आणली ती आणि त्या काही सायकल्स विकल्या गेल्या त्यांच्या परदेशात पण. अच्छा, ओके. या प्रवासात तुम्ही 3 जण होतात राईट? नाही, आम्ही 2 जण होतो. दोघ जण होतात. या प्रवासात असे काय वेगळे अनुभवले? कारण दोघांचा स्पीड मेंटेन करून एकमेकांबरोबर जाणं, तेव्हा तुम्ही किती अंतर जात होता दिवसभरात? आम्ही हा तेव्हाही आम्ही असे 100 किलोमीटर ऍव्हरेज असायचं. एक दिवस आम्ही 150 किलोमीटर केलेला.
सो ठीक आहे, आमचे बॉन्डिंग छान होती दोन्ही दोघांमधली आमचा, त्यामुळे कोण पुढे कोण मागे हे आमचं ठरलेलं असायचं. आम्ही कामं थोडी वाटून घेतलेली की राहायचं एक जण बघणार तर खायचं एक जण ठरवणार. आम्हाला एकमेकांच्या प्रायोरिटीज माहिती किंवा कुठल्या गोष्टीला किती महत्व देते हे माहिती असल्यामुळे आमचा ते छान बॉन्डिंग निर्माण झाल्यामुळे ते छान प्रवास झाला. त्यामुळे असे काही फार कम्प्लेंट नाहीयेत. आणि ह्या प्रवासात आम्ही बऱ्याच खूप साऱ्या शहरातून प्रवास केला आणि 13 राज्यातून आम्ही ह्या सायकलिंगचा प्रवास केला. ही या राईड मध्ये आम्ही गर्ल चाइल्ड एज्युकेशन या कॉज बद्दल मी सायकलिंग केला, कॉज साठी सायकलिंग केला. त्या कॉज साठी गर्ल चाइल्ड एज्युकेशन, अच्छा, मुलींच्या शिक्षणासाठी. आणि मुळात गोदरेज कंपनी ही पहिल्यापासून त्यांचा काही टक्के भाग हा मुलींच्या शिक्षणासाठी देते हे आम्हाला माहिती होतं. मग आम्ही हाच कॉल घेऊन पुढे सायकलिंग करायचं ठरवलं आणि आम्ही ह्यासाठी फंड राईज सुद्धा केला. एका इम्पॅक्ट ही संस्था आहे जी मुलींच्या शिक्षणासाठी मदत करते, ज्या गावागावातल्या खेडेगावातल्या मुली जिथे शिक्षण पोहोचू शकत नाही मुलींसाठी, तिथे ते लोक सेंटर्स उभे करतात आणि तिथे मुलींना शिकवलं जातं. त्यांच्यासाठी फंडरेज म्हणून ही सायकल राईड होती. आम्ही महाराष्ट्रातल्या मध्य प्रदेश मधल्या दिल्ली पंजाब मधल्या काही शाळांना भेटी दिल्या, त्या मुलांशी गप्पा मारल्या, त्यांच्या बरोबर सायकलिंगचे अनुभव सांगितले. आणि हे फंडरेजिंग केलं ते तुम्ही म्हणजे कशा प्रकारे फंड क्रिएट कसा केला याच्यामध्ये या सायकल प्रवासात? ऑनलाईन ऑनलाईन फंड क्रिएट केला. मला वेबसाईट आठवत नाही पण फंडरेजिंगची जी मोठी वेबसाईट होती त्यांच्या बरोबर डिरेक्टली टॅप होऊन ज्याला डोनेट करायची अमाऊंट ती त्या डायरेक्ट वेबसाईट थ्रू इम्पॅक्टच्या संस्थेच्या अकाउंट मध्ये जायची असं ते प्रोव्हिजन होत मागे. ओके. आणि ह्या प्रवासामध्ये काही असा एक्साइटिंग अनुभव की कारण हा खूप जास्त मोठा प्रवास होता आणि उत्तरेच्या साईडला होता, तू पहिला खाली दक्षिणेला केला होतास. एक्साइटिंग खूप होते. मुळात आम्ही छान छान लोकेशन ट्रॅव्हल केल्या, खूप छान शहरांमध्ये गेलो. आम्हाला अगदीच मी तेव्हा जस्ट कॉलेज पास आउट झालेले, माझं मास्टर्स कम्प्लीट झालेलं आणि मी राईड करत होते, त्यामुळे मला कॉर्पोरेट जगाची ओळख निर्माण झाली. मग आम्ही मोठ्या शहरात आल्यावर कंपनीचे काही जण तिथे यायचे, एम्प्लॉई तिथे यायचे आणि आम्ही मग त्या लोकेशनच्या कंपनीमध्ये ऑफिसेस मध्ये भेट द्यायचो, त्यांना सायकल दाखवली जायची आणि ते एक वेगळं जग होतं आमच्यासाठी. आणि मग मीडिया टॅकल करणं, सोलो राईडला आपण आपल्या मर्जीचे मालक असतो, इथे आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असायचं. हे म्हणजे एक सोलो आणि एक कॉर्पोरेटशी टायअप करून एक वेगळा, म्हणजे टोटल डिफरंट एक्सपिरियन्सेस आहेत तुझे ह्या. हो, मला सांग की हे सगळं करत असताना तू तुझं एज्युकेशन क्लिअर या सगळ्या गोष्टी कशा काय सांभाळल्यास, म्हणजे काय काय एज्युकेशन काय झालं तुझं? मी MSc केलं कम्प्युटर सायन्स मध्ये. सो कॉलेज चालू असतानाच मी माझ्या दोन राईड केल्या, एक ओडीचा राईड आणि सोलो राईड. सो राईडचे पॅचही मी असे ठेवलेले की क्रिसमस सुट्टी असते ती साधारणतः 7-8 दिवस सुट्टी मिळते आणि मग जॅनचा पुढचा 1-2 आठवडे असे मी कन्व्हिन्स करून कॉलेजमध्ये माझी ओडिसा आणि सोलो राईड केली. आणि मास्टर्स झाल्यावर एक्झॅक्टली महिन्यानंतर मग मी ही कन्याकुमारी खालडोंगरा राईड केली. सो बऱ्याच वेळा काय होतं माहितीये, आपल्या भारतामध्ये म्हणजे सगळीकडे टेंडन्सी दिसते की मुलांना स्पोर्ट्स मध्ये घातलं जातं, ज्यावेळी ती लहान असतात त्यावेळेस स्पोर्ट्स मध्ये घातलं जातं. मग जसजसं त्यांचं शिक्षण वाढत जातं किंवा 8वी 9वी जवळजवळ यायला लागली की सर त्यांना स्पोर्ट्स मधून पॅरेंट्स काढून घेतात आणि त्यांचं ते स्पोर्ट्स करिअर असं काही बनतच नाही. तर काय वाटतं तुझा पर्सनल, तू काय सांगशील की स्पोर्ट्स बद्दल? तसं मी खूप लहाने सांगायला, पण आपल्याला काय म्हणतात ना, शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्यांच्या घरात, तर ते असं नाहीये.
प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत लागते, ते तेवढ्या डेडिकेशनने करावं लागतं. हां, खूप साऱ्या म्हणजे जसं शिक्षण घ्यायला खूप साऱ्या पद्धती आहेत, खूप सारे वेगवेगळे करिअर्स आहेत, ते ओळखायला पाहिजेत. मला माहित नाही आपल्याकडे खेळाला का प्राधान्य दिलं जात नाही. मुळात मी स्पोर्ट्स बॅकग्राऊंड वाली नाहीये खरं सांगायचं, शाळेत जेवढं खेळलं गेलं तेवढंच. पण घरात स्पोर्ट्स असं नाही, हे एक एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी, पण ट्रेकिंग करिक्युलर ऍक्टिव्हिटी ह्या केल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो. बाहेरच्या जगात आपण कसं सर्व्हाइव्ह करतो हे ह्यातून शिकला जातो. आपण इंडिपेंडेंट बनतो. तर मे बी म्हणजे आता तर मे बी बरेच जण ह्यासाठी सपोर्ट करतात, खूप जण ट्रॅव्हल करतात किंवा वेगळं काहीतरी करतात. पण मला असं वाटतं अभ्यासा व्यतिरिक्त आपल्याला छंद असावेत जे जोपासता यायला हवेत. कारण कालांतराने आपल्याकडे जेव्हा छंद नसतात तेव्हा माणूस एकटा पडून जातो. छंदांमुळे तुम्ही टिकता आणि काय म्हणता जगू शकता तुम्ही. बरोबर. तुझ्या बाबांचे जे संस्था आहे किंवा ट्रेकिंग आणि हे करतात, पण तू ऍक्टिव्ह आहेस म्हणजे ते त्यांचे जे समर कॅम्प्स किंवा जे काही कॅम्प्स घेतात त्याच्यामध्ये तू असतो, तर त्या मुलांना तुम्ही जे समर कॅम्प मध्ये शिक्षण देता किंवा दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज साठी काय ऍडव्हेंचरस वगैरे शिकवतात, त्यांच्या गोष्टी तुम्ही बॅलेन्स कसा करायचा एज्युकेशन आणि त्या ऍक्टिव्हिटीज, त्यांना काही टिप्स म्हण किंवा कसं करायचं याच्यासाठी काही मार्गदर्शन करतात. खरं ना म्हणजे ह्यात अभ्यासाचं असं ह्या पूर्ण नेचर कॅम्प मध्ये खूप अभ्यासावर ताण देता येईल असं काही नसतं. मुळात तुम्ही निसर्गात कसं राहायला पाहिजे, तुमची निसर्गातली आवड कशी जोपासायला पाहिजे. मुलांना मुळातच रंग आवडतात, मग ते निसर्गात आल्यावर त्यांचे एवढे प्रश्न असतात की हे पान असंच का, हे पान गोलच का, हे पान थोडं लांबुडकच का, मग ह्याला काटे काटेच का. मग त्यांना दिसणारे पक्षी, फुलपाखरं, झाडं, पानं असू देत, मग ते रंग असू देत, हे त्याच्यावर प्रश्न विचारत राहतात. आणि अगदी बेसिक बेसिक गोष्टी शिकवल्या जातात किंवा महत्व सांगितलं जातं. वेस्ट मॅनेजमेंट, आपण कचरा खूपच करतो, सो तो कसा सॅग्रिगेट करणार, कचरा खरंच करायची गरज आहे का, मग आपण कुठे टाळू शकतो किंवा कुठे कमी करू शकतो. तर बरेचसे पालक असे आहेत जे आम्हाला नंतर सांगतात की आमचा मुलगा खूपच बदलला, किंवा छोट्या छोट्या गोष्टी त्यांना ह्या सगळ्या चार दिवसात शिकायला मिळतात. की तुम्ही आपण सांगतो आई ग पाणी दे, तर मग आई आणून देणार, तर का देणार, किंवा आपण जेवून उठलो की ताट तिथेच असतं. तर आपण धुवायचं नाही हा वेगळा प्रश्न, तो आपण मोठे झाल्यावर करूच. पण मग ते ताट निदान तिथून उचलून तुम्ही ओट्यावर नेऊन ठेवू शकता किंवा तुमच्या सिंकमध्ये नेऊन ठेवू शकता. तुम्ही एखादी गोष्ट टॉवेल टाकला तर काही गरज नाही ना तिथे टाकून ठेवायची, तर तुम्ही तो उचलून धुवायच्या ठिकाणी ठेवून शकता. ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल होतो. किंवा आत्ताची गरज अशी आहे की मुलांना कचऱ्याबद्दल ज्ञान देणं, कशाने कचरा निर्माण होतो आणि तो कसा कमी करायला पाहिजे हे सांगणं. मग किंवा स्वच्छता कशी असावी, किंवा निसर्गात किती छान वाटतं, आणि आता आपण कॉन्क्रीट जंगल उभं करतोय तर तुम्हाला झाडांचं महत्व करावं ह्याच्यावर भर दिला जातो. मग अगदी छोट्या गोष्टी की तुम्ही ज्या टेंटमध्ये राहता तो साफ राहायला पाहिजे. कसं वाटेल की तुझ्याच ठिकाणी जर तू रॅपर टाकलंय तर ते रॅपर इथे टाकत नाहीयेस हे मान्य, पण हे तू शहरातही नाही टाकायला पाहिजे, तू चुकायलाही नाही पाहिजे बाहेर जाऊन. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात जे लहानपणीच सांगितल्याने योग्य असतात. तर शिक्षण हे फक्त घेऊन उपयोगाचं नसतं, ते अंमलात आणलं तर त्याचा उपयोग होतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. आणि नक्कीच ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी करून त्यांना भीती जाते, उंचीची भीती असते ती जाते. विश्वास म्हणजे इक्विपमेंटचा विश्वास ठेवणं काय असतं हे त्यांना कळतं. वेगवेगळ्या एज ग्रुप मधली मुलं एकत्र येतात, सो त्यांना आपल्या गोष्टी शेअर करणं ते शिकतात. अगदी लहान मुलं फार क्वचित शेअरिंग करतात, पण तिथे येऊन ती स्वतः चॉकलेट खायला लागली किंवा खाऊ त्यांच्या घरचा काय, ते चार जणांबरोबर वाटून खातात, एकमेकांची केअर घेतात. कोणी लहान असेल तर त्याला
ग्रुप पण असे डिवाइड केले जातात की सर्वात मोठं पोरगं पण आणि सर्वात लहान पण. मग मोठ्यांनी लहानांची काळजी घ्यायची, वेळेत तिथे हजर राहायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्या कॅम्प मध्ये शिकवल्या जातात, ज्या पुढेही अभ्यासा व्यतिरिक्त आयुष्याच्याही गरजेच्या असतात जीवनात मुलांना. खूप छान. आता तू जॉब करतेस ना सध्या, तुझा कम्प्युटर फील्ड मध्ये, म्हणजे ऍक्च्युअली तू निसर्गातून आली आहेस, म्हणजे तू खरं बॉटनी झुओलॉजी वगैरे असं किंवा काही नाही असायला पाहिजे. कम्प्युटरची आवड तुला निर्माण कशी झाली? म्हणजे आवड असं नाही काही करिअर करायला, पण यस मी करिअर कम्प्युटर्स मध्ये केलं. मी आता आयटी फील्ड मध्ये काम करते. तेव्हा कम्प्युटर्स अशी खूप क्रेज होती लहानपणी, कम्प्युटर्स फार शाळेत आणि कॉलेजेस मध्ये हाताळलेले, सो त्यातच फील्ड केलं मग. थँक्यू प्रिस्लिना, तू खूप छान माहिती पण दिलीस आणि खूप सगळं, आणि तुझी सगळी बकेट लिस्ट असंच तुझे देशात परदेशात सगळीकडे तुझ्या सायकल राईड्स ज्या काही आहेत त्या चालू राहू दे. एकच आहे की मी तुला एक सजेशन देईन की यापुढे सायकल राईड तू ज्या वेळेला करशील त्यावेळेला कुठेतरी तुझ्या कोणत्या तरी संस्थेशी आधी हे करून रेकॉर्ड वगैरे मेंटेन, म्हणजे रेकॉर्ड बुक होईल एखाद्या लिमका बुक सारख्या एखाद्या ह्याच्यामध्ये, कारण एक ते कायम स्वरूपी राहत आणि लोकांना खूप इन्स्पायर पण मिळत, इन्स्पिरेशन ऑटोमॅटिक मिळतात. तर पुढच्या वेळी तुझ्या वेळेला असं काही करशील त्यावेळी नक्की ह्या गोष्टीचा विचार करून घे तरी कर, असं माझं सल्ला म्हण किंवा इच्छा अशी आहे. हो नक्की, मी प्रयत्न नक्की करेन. ओके थँक्यू विद्या, खूप छान, अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. Thank you so much.